हाय फ्रेंड्स, खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतो कारण की मध्ये कुठे फिरायला गेलोच नाही काय नाही. तर आता पाऊस वगैरे चांगला झालाय आणि आम्ही लोक आज जरा चाललोय मुलुंड मध्येच आहे ही जागा, म्हणजे डोंगरावर थोडं तर गेल्यावर कळलं तुम्हाला कुठे चाललोय काय चाललंय. सो आता आम्ही निघालोय, माझ्यासोबत कौस्तुभ आणि आमचा अमित पोरमार आहे. तर आम्ही लोक काय करू काय नाही ते बघू, ठीक आहे. तर आम्ही चाललोय आता अयप्पा मंदिरात. अयप्पा मंदिर म्हणजे आमच्या मुरुड कॉलनीमध्ये एक आहे देऊळ, त्याच्या म्हणजे डोंगरावर येतो, त्याच्या मागे धबधबे आणि झरे वगैरे पावसाच्या टायमाला येतात होतात चालू. सो आम्ही लोक दरवर्षी जातोच तिथे. जर गेल्या वर्षी जे फोटो आणि व्हिडिओ वगैरे असतील, कारण की गेल्या वर्षी ब्लॉग बनवलेला पण काय चॅनल वगैरे नव्हतं तर मी काय केलं नाही, तो आपल्यासोबत तुम्ही इथे बघू शकता. हा आहे कौस्तुभ पाटील, त्याला तर तुम्ही ओळखतात. तो आहे अमित परमार, आमचा स्टार लॉर्ड. जर तुम्ही मार्वलचा मूवी बघितला असाल तर तुम्हाला माहिती आहे स्टार लॉर्डने किती चांगली चांगली कामं केली आहेत. तर तो आमचा स्टार लॉर्ड आहे. आम्ही आता चाललंच चाललोय कारण की आम्ही मुलुंड मध्ये राहतो, तर आम्हाला काय एवढं लांब नाही असं. तुम्हाला यायचं असेल तरी पण एवढी काय मोठी ट्रॅव्हल करून यायची गरज नाहीये. मुलुंड स्टेशनला आला तर त्यांना सांगितलं, ऑटो वगैरे तर स्टँड आहेत मुलुंड स्टेशनला, तुम्ही जर त्यांना सांगितलं की अयप्पा मंदिराला जायचं आहे आणि तिथून मग वरती चढत चढत कसं काय ते तुम्हाला दाखवत होत मी आता. बाकी जास्त काय नाही, तुम्ही पण येऊ शकता आणि व्हिजिट करू शकता आमच्या मुलुंड मध्ये. तर आता पोहोचलो आम्ही अयप्पा मंदिरला. खूप चालत जावं लागलं अयप्पा मंदिरचा प्रवेशद्वार आहेत सीडीज. सो आम्ही चालू आहे वर, तिथे अमित परमार आणि कौस्तुभ पाटीलला तुम्ही बघू शकता, त्यांच्या मस्ती काय कमी होत नाही. सो आमची चाललंय तर आम्ही चाललो होतो वरती, बघूया पुढे काय होतं कसं होतंय ते. देवळाच्या बाजूने एक छोटीशी रस्ता जातो, तो वरती पुढे डोंगरात चालू होतो आणि मग तिथून वरती जायला धबधब्याकडे जायला रस्ता आहे. तर तुम्हाला दाखवतो आता मी कसा आहे रस्ता काय ते, तुम्ही बघू शकता तिथे पुढे अमित परमार आणि कौस्तुभ पाटील चाललेत, ते पण त्यांच्या मागे मागे आता निघतोय. आणि ते पूर्ण असं जंगल टाईप इला काय, इथे वाघ वगैरे पण येतात आणि आता सध्या काय टेन्शन घ्यायचं काम नाही, बट तरी पण प्रिकॉशन्स पाळावे त्यासाठी तुम्हाला सांगतोय. मित्रांनो, तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी निसर्गाने आमची मस्त मध्ये मजा घेतली आहे. आम्ही आलो होतो पावसाची मस्ती करायला, पावसात भिजायला आणि सगळं एन्जॉय करायला, पण गेल्या वर्षी जसं आम्ही पावसात न भिजता घामात भिजलो होतो गरमीमुळे, तसं या वर्षी ही तसेच वातावरण आहे. कारण की सकाळपासून पाऊस होता आणि आम्ही जसं निघालोय घरातून तसं ऊन पडायला चालू झालंय आणि ऊन खूप जास्त पडलंय. सो आम्ही पावसाने कमी आणि घामाने जास्त भिजलोय. इथे तुम्हाला दाखवतो मी आता अमित परमार आणि कौस्तुभ पाटील यांचं काय टाइमपास चाललंय आणि मला दमपण लागलाय आणि इथे पब्लिक एन्जॉय करण्यासाठी पण आली, सो त्यांचा बरोबर मी व्हिडिओ दाखवतो आणि सध्या तुम्हाला निसर्गाचा. तर आता आम्ही चालत चाललोय, अजून पोहोचलो नाहीये कारण की तुम्हाला अयप्पा देवळात पोहोचायला जास्त टाइम नाही लागणार, पण त्याच्यानंतर वरती चढायला जास्त टाइम लागेल कारण की सगळीकडे आता पावसामुळे ओलावा आणि शेवाळ वगैरे आलेले आहेत. सो जास्त तुम्ही काही करू नाही शकत, म्हणजे पळू नाही शकत किंवा कशीही चालू नाही शकत, रणनीत चालावं लागतं. आता सरळ रस्ता आहे म्हणून मी व्हिडिओ केले आणि तुम्ही बघू शकता निसर्ग हिरवळ पसरले सगळीकडे. आमच्या मुलुंडमध्ये पण आहे बऱ्यापैकी चांगलं. सो इथे तुम्ही बघू शकता पब्लिक तर येते पण पब्लिक पावसाने कमी आणि घामाने जास्त भिजते असं आम्हाला सगळ्यांनाच वाटत आहे. तर तुम्ही बघू शकता हा छोटासा ब्रिज टाईप आहे, म्हणजे ब्रिज म्हणजे आणि
हा आहे आमच्या मुलुंडचा सीनरी. तर आता मेन चढाई करण्यात सुरुवात झाली आहे, कारण आतापर्यंत जरा फ्लॅट रस्ता वगैरे होता. तर तुम्ही आता बघू शकता कस तरी सगळं डोंगरावर भाग असा चढणीचा भाग आलेला आहे. सो नीट जावं लागेल आणि इथे चिखल वगैरे असो. सो शूज वगैरे चांगले ग्रीपवाले बघा. आम्हाला जर सवय तर आम्हाला काय एवढं वाटत नाही. तुम्ही बघू शकता कशा रस्त्यातून आम्ही चाललोय. पुढे चाललाय आमच्या अमित परमार उर्फ स्टार लॉर्ड आणि त्याच्या पुढे चाललाय बाला परमार बाला पाटील उर्फ कौस्तुभ पाटील. तुम्ही बघू शकता कशी वाट आहे आणि आम्ही पण चाललोय जरा नीटच. आता थोड्या वेळाने तुम्हाला धबधब्याचं दर्शन होईल, कारण की इथून आवाज येतोय. तुम्हाला कधी व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण पाणी आहे. आम्हाला वाटलं होतं एवढा ऊन पडल्या जर पाणी पण नसेल कदाचित, पण पाणी वगैरे आहे कारण की पाण्याचा आवाज येतोय. आणि तुम्ही बघू शकता आता की पूर्ण हिरवळ पसरली आणि त्यात हा धबधबा खूप चांगलं नैसर्गिक सौंदर्य. आणि आम्ही चाललोय आता सध्या वरती. सो एन्जॉय करूया. हे बघा तुम्ही चिखल चिखल मी कसं जाऊ मला प्रश्न पडलाय, कारण की मी 80,000 की वुडलँड स्लीपर पेन की आयो. लोक सॅन्डल तरी घालतात, मी गप्पा आपला सकाळ सकाळ उठून स्लीपरवरच आलोय. सो गर्दी खूप आहे आता तुम्हाला दिसेल थोड्या वेळाने. हा आता जरा चांगला रस्ता आहे. आता तुम्ही बघू शकता आम्ही आलोय धरणावर, पण आज पाणी होतं पण एवढं पण नाही दिसत आहे की पाणी आहे. गीत यावर्षीच्या कम्पॅरिझन मध्ये यावर्षी खूपच कमी पाणी आहे. तुम्हाला जर माझ्याकडे फुटेज असेल गेल्या वर्षीचे तर तुम्हाला नक्की दाखवेन मी गेल्या वर्षी आम्ही किती एन्जॉय केली होती, पण ब्लॉग नाही येऊ शकला तो. तर आता आम्हाला अजून त्या टोकावर जायचं आहे पुढे वरती. इथे दिसतंय तुम्हाला हा, तर आम्हाला तुम्हाला दिसू शकत असेल हा हा टोका इथे वरती जायचा आहे. इथून जाण्याचा रस्ता असा हा इथून आहे. सो बघा एवढीशी गल्ली आहे आणि वरती तर गेल्या वरती कळेल कसं आहे काय आहे ते. सो आम्ही थोड्या वेळाने चढायला जाऊ. आता सध्या वरती चढलोय सो थोडा दम लागलाय म्हणून बसलोय आम्ही. इथे पब्लिक आहे एन्जॉय करायला, बट तरी पण तशी पाहिजे तशी एन्जॉय नाही होते. पाणी पण खूप कमी आहे, तुम्ही बघू शकता काहीच नाही पाणी, फक्त थोडंफार पाणी येते. हा चला जाय भाई चलो चलते. आता आम्ही वरती चढायला सुरुवात केली आहे. स्टार्टिंग तर ओके ओके, इथे काटेरी झाडं बिड आहेत तर आणि नाना विविध प्रकारचे कीटक आणि कीटाणू तुम्हाला चावतील वगैरे, तर त्याची पण काळजी घ्या. आणखी मला जण आम्हाला खूप चावून झालेत जरा. आता हे बघा तुम्हाला दिसत असेल कसं जायचं आहे. सो तुम्ही त्याचं प्रॉपर प्रिपरेशन करून घ्या. प्रिपरेशन म्हणजे काय नाही, तिथं स्वतःला काळजी घ्या. खूप जास्त दमार झाले बघू शकता इथे. तर आम्ही चढतो आता तुम्हाला. आता मी आमचा व्ह्यू दाखवला, हे बघा दोघं कसे माकडासारखे चढतात. वरती चढलेत मी अजून खाली जरा व्हिडिओ काढायच्या नंतर खायलं. सो आता मी तुम्हाला बॅक रिअर कॅमेराचा व्ह्यू दाखवतो कसंच वाटतंय आणि काय वाटतंय ते. ओके व्हिडिओ चालू झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता किती इथं मेहनत करून यावरती यायला लागतं झाडं झुडपातून. आपण अजून वरती जाऊया. इथं आपण प्रथमेश पाटीलचं थोडं रिव्ह्यू घेऊया. तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला खूप मजा येते, पण हे सगळं पहिल्यांदा अनुभव केलाय. तुम्ही पण या अनुभव करा. इथं आम्हाला वाटतं आम्ही चुकीची रस्ता पकडलाय. चुकीचा रस्ता पकडून आलो आम्ही. चुकीचा रस्ता पकडून जात होतो वरती, पण आता आम्ही बरोबर रस्त्याने चलतोय. सावधान, हे तुम्ही बघू शकता हे त्याच्याशी पण खतरनाक आहे. आणि आम्हाला तिथे जायचंय. हाऊ हाऊ आम्ही चढतोय. आणि तुम्ही अजून खूप वरती चढायचंय.
सो जसं तुम्ही आता बघितलं मी पागल सारखा रेडकोट घालून आलोय, कारण की मला कालच बूस्टर डोसचं वॅक्सिनेशन झालंय आणि ताप वगैरे येईल काय म्हणून मी भिजायचं नाही ठरवलं होतं, पण आता घामानेच खूप जास्त भिजलोय आणि त्यात दमलोय पण, कारण की आता तुम्ही बघितलं आम्ही कसं चढलोय काय केलंय, आणि की इथे पुढे जरा माती खूप जास्त होते आणि डोंगर नीट पण नाहीये, तो जरा केअरफुली चढा, जास्त मस्ती करू नका, एक वर पोहोचल्यानंतर काय ते एन्जॉय करा, पण चढताना मस्ती वगैरे करू नका। तर तुम्हाला आता मुलुंडचा थोड्या वेळाने व्ह्यू दाखवतो पूर्ण डोंगरावरून कसा दिसतो आमचा मुलुंड ते, आणि आता सध्या आम्ही अजून वरती चढतोय, तुम्हाला दाखवतोय कसे चढतात माकडासारखे। ओके आरा आरा चल बघू शकता, मग आम्ही इथे होतो, ह्या इथे थोडं ब्लर होते, तो आम्ही आता एवढं हे सगळं क्लाइम्बिंग आणि चढून वगैरे इथे आलो, तिथे खूप जास्त आहेत पब्लिक, तो आम्हाला अजून ते वरती तुम्हाला दगड दिसत असेल तिथे जायचंय, इथे अमित परमार आणि कौस्तुभ पाटील मागे दिसत आहेत आणि मस्त आम्ही सौंदर्य निसर्गाचं घेतो, पब्लिक सगळी चालले तर आता गर्दी कमी होईल, इथे हे दोघं आहेत इथे एन्जॉय करते, थोडं पाणी कमी आहेत पण मजा येते, ते बघ आता मुलं सगळी तिथून उतरतील आणि उतरताना जरा जास्त रिस्की आहे, कारण की स्लिप होत आहे, खूप स्लिप होत आहे, त्यामुळे मित्रांनो आम्ही फायनली वरती आलोय, पण अजून वरती जायचा आमचा विचार चाललाय, सो कसं काय ते तुम्हाला कळेल, जर तुम्ही चढताय नीट चढा आणि उतरताना तर अजून जास्त काळजी घ्या, कारण की उतरताना खूप स्लिपरी रस्ता होतो, कारण की माती खूप आहे तिथे। तर आता मी तुम्हाला मागचं हे दाखवतो सिनेरी कशी आहे काय आहे ते, आणि कसं आमचं मुलून दिसतंय इथून आणि वरती कुठून दिसतंय, पावसाला पण चालू झालेले, पाऊस चालू झालाय तर आम्ही एन्जॉय करतोय, आणि आता पाऊस जास्त झाला की पाणी पण जास्त होईल आणि आम्ही जास्त एन्जॉय करू। तर तुम्ही बघू शकता मगाशी खूप ऊन होतं आणि आता सगळं ऊन गायब जाऊन पावसाचे ढग आलेले आहेत, तर आता पाऊस जास्त पडेल आणि आम्हाला तेवढेच एन्जॉय करायला मिळेल, आणि हा बघू शकता आमचा मुलुंड तुम्ही पूर्ण पसरलेला अथांगाचा, तो इथून व्ह्यू खूप चांगला दिसतो मुलुंडचा, हिवाळ्यात तर अजूनच चांगला दिसतो पण आता पावसाळ्यात आहे पण चांगलाच आहे, आणि हे बघा इथे आता पाणी थोडं वाढलेलं आहे, तर हा आहे बाहुबलीचा धबधबा, बाहुबली वंच मध्ये तो प्रभास वरती चढला होता, त्या धबधब्याची शूटिंग इथे झाली होती, आमच्या मुलुंडमध्ये आला होता प्रभास आणि सगळे त्यांची टीम वगैरे, तर आम्ही पण इथे एन्जॉय केला होता, तेव्हा फोटो काढायला दिलं नाही, कारण की ते आम्ही बोललो काय प्रभासच आलाय त्यात काय एवढं असं झालं म्हणून आम्ही फोटो वगैरे काढले नाही। हा तो आम्ही बोलतोय राजमाताने अनुमती नाही दिया, पण आम्ही अनुमती घ्यायला गेलोच नव्हतो, पण राजमाता हमको कुछ नाही आता। हा आहे ते अमित परमार, इथे सगळे मुलं आता उतरतायत, मस्त मजा येते, मस्ती वगैरे चालू आहे आमची, तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळेलच काय करतोय काय नाही, बट एक गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही जसं निसर्ग रम्य ठिकाणी येत आहे जिथे नेचर सोबत तुम्हाला मजा येते खूप, तर तिथे घाण करू नका, का म्हणजे पिऊन वगैरे काचेच्या बाटल्या तोडू नका और प्लास्टिक वगैरे टाकू नका, कारण की इथे दिसतं आम्हाला खूप जास्त कचरा झालाय आधीपेक्षा, आधी एवढा नव्हतं पण आता जसे लोक जास्त येत आहेत तसं जास्त कचरा होतोय, आणि कुठेतरी निसर्गाचा पण विचार केला पाहिजे आपण असं मला वाटतंय, सो जरा ते विचार करा आणि जरा घाण कमी करा, बाकी एन्जॉय करायला येतो सगळेजण पण घाण जरा कमी करा। इथे बघू शकता कौस्तुभ पाटील अमित परमारचा अभिषेक घालतोय आणि अमित परमार तपाला बसलेत, कशासाठी तप करतायत काय कळत नाही, कारण की आता मध्ये त्यांचं लग्नाचं चालू होतं, तर मुलगी वगैरे मिळत नसेल म्हणून त्यांचं चालू असेल की हा ते बघा गर्लफ्रेंड भेटू दे वगैरे त्यांचं चाललंय खूप, ते त्यांचं लग्नाचं चालू होतं त्यासाठी त्यांना मुलगी भेटत नाही म्हणून ते अभिषेक घालायला सांगतात कौस्तुभला। तुम्ही आता बघू शकता दोघांची काय चाललंय, जिथे प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे तुम्ही तुम्हाला सांगितलं की ते जरा कमी करा, आणि यांच्या प्लास्टिकच्या बॉटलने यांनी पिचकारा बनवतात आणि एकमेकाच्या अंगावर उडवतात, पाणी कमी आहे ना, पाणी कमी आहे म्हणून त्यांनी आपल्या पाण्याची व्यवस्था स्वतः केली, तर बघा आता कौस्तुभ तिथे पाणी भरतोय आणि तो आता आमच्या अंगावर उडवेल किंवा याच्या अंगावर उडवेल काही करेल, तर बघा ते बघा काय चाललंय यांचं त्यांचं त्यांना पण कळत नाही, खालच्यांना भिजवतात त्यांना स्वतःपेक्षा जास्त खालच्यांची चिंता आहे, बघा खाली जे लोक आहेत त्यांना भिजवायचं काम चाललंय, आणि अशी तर बॉटल हातातून पडली आणि कोणाच्या डोक्यात पडली तर कसं होईल त्यांचं त्यांना पण कळत नाही, खालच्यांना विचार पडेल की नक्की पावसाचा पाऊस होतो का बिसलेरीचा पाऊस होतो, आणि तो बघा तो तिथे आपला टाइमपास चाललाय त्याचा, भिजतोय काय काय करतोय काय तपाला बसतोय, हा बाबा भेटेल तुला बायको एवढं कशाला टेन्शन घेतोय, सगळं होईल तुझं, उपर जाणार आहे का नाही भाई लोक, हा जाणे
का है भाई ऊपर, और आपको ऊपर जाने का है, तो क्या करते क्या नहीं हमको देखते हैं। तो इधर का एंजॉयमेंट करते हैं, पब्लिक करने का, पब्लिक बढ़ने का, मतलब ऊपर चले जाते हैं। तो आता बघत होता ना आम्ही इथे खेळत होतो, मस्ती करत होतो, तर आम्हाला अजून वरती जायचंय। हे बघा वरती पब्लिक आहे, तर आम्ही पण जाऊ शकतो। हा बघा हा रस्ता आहे, तुम्हाला पण जायचं असेल तर तुम्ही जरा नीट जा वरती। आता अमित परमार कसं बिसं नीट विचारून चाललाय वरती। हे अमित जाय जरा उपर जल्दी, तर अमित चाललाय, कसं चाललाय काय तुम्ही बघा, मग तुम्हाला पण तसं जरा जावं लागेल। तो आता आमचं सगळं मस्ती फूड फोटोशूट हे ते करून सगळं झालेलं आहे। तर आता आम्ही अजून वरती जायचं ठरवलंय, तुम्ही इथे बघू शकता मुलं वरती जाणार आहे। आम्ही चढतोय तिथे, तर आम्ही पण तिथेच जाणार आहे। तो आता ऊन परत आले, त्याला काय उन्हाचं काय कळत नाही, घामाने जास्त भिजतो, बाकी काय नाही, गर्मी खूप जास्त होते। आता अजून वरती जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय नाही आतमध्ये, अजून कुठे किती काय काय येते। तो तर आता इथे दुसरे मुलं आले, त्यांची फोटोशूट चाललाय इथे। कौसुमने पाणी अडवून ठेवले, त्यांना फोटो नीट काढायला पाहिजे म्हणून। आणि अमित परमार आणि कौसुम पाटील इथे आपल्या इंजिनिअरिंगचा चांगला सगळं दाखवत आहेत, की म्हणजे काय केल्याने पाणी थांबेल वगैरे असं। अजून पब्लिक तिथून येते, म्हणजे आम्हाला पण अजून आवडते जायचंय। सो एन्जॉय शोध लावलाय की हा इथे बसलाय, तर हा पाणी ब्लॉक केल्यानंतर पाणी त्या साईडने तसं जातं। हे नवीन इंजिनिअरिंगची शोध कौसुम पाटील यांनी लावले, हे बघा असं पाणी जाऊ शकतं हे। पण हे जर पाणी अडवलं तर ते पाणी तिथून दुसरी वाट काढतं, तर पाण्याला कोणी थांबू नाही शकत। तुम्ही पण जास्त सांडपणा करू नका, इथे येऊन मस्त एन्जॉय करा फक्त, आणि खालती सगळे एन्जॉय करतोय। आणि आम्ही आता अजून आम्हाला आतमध्ये जायचंय, बघा तुम्हाला दिसू शकतो अजून धबधबा, म्हणजे पाणी येते तिथून। आम्हाला अजून आतमध्ये जायचं चाललाय विचार, तो काय करायचं काय नाही ते आम्ही आता आमचे, हा बघा हा एक आमचा टीम मेंबर, हा टीम मेंबर, हा आमचं टीम डिस्कशन होईल, काय मोठं टीम आहे तर सगळ्यांची राय घेतली जाईल आणि त्याच्यानंतर काम। बघा त्याचं काहीतरी फोटोशूट चालू आहे, ह्याला स्नॅप पाठव, त्याला स्नॅप पाठव, आणि इथे बघू शकताय निसर्ग मस्त मागे दिसतोय, तुम्हाला कॅमेरामध्ये दिसू नाही शकत। तर आता आम्ही अजून वरती चाललोय, ते दोघं चालले, मी त्यांच्या मागे जरा व्हिडिओ वगैरे काढत होतो म्हणून टाइम झाला। सो आता चाललोय मी पण वरती, आम्ही आता अजून वरती जायचं विचारत आहोत। तर हे बघा मस्त मजा येते अजून वर जायला, इथे तसं जरा स्लिपरी भाग कमी आहे। तर ह्यांनी इथे आता नवीन कुंड शोधलाय, कुंड म्हणजे आम्ही तळा शोधलाय एक मोठा, हे बघा किती मोठा तळा आहे, त्यांचे तळवे फक्त त्यात जात आहेत आणि ते दोघं ते बघा त्यात काय करतायत। आता आम्ही अजून वरती जायचा विचार करतोय आणि वरती चाललोय, विचार केला म्हणजे झालंच पाहिजे। हे बघा अजून आत्मभाव वरती आहे, तर आम्ही अजून वर चाललोय आणि छोटे छोटेसे धबधबे दिसतील तुम्हाला। तुम्हाला मागच्या वेळी जसं सांगितलं बाहुबलीची शूटिंग इथे झाली होती, हे छोटे छोटे धबधब्यांमध्ये आम्ही बाहुबलीला छोटा केला होता आणि त्याला धबधब्यांवरून चालायला लावला होता। चल थोडा चलतो, क्या करते सायब्रसी बाहेर निघाले, दगडी बिगडी जास्त कोसळलेली आहे। सो आम्ही पुढे जाण्याची रिस्क घेत नाहीये, आता आम्ही परत खाली उतरतोय। सो इथे रातकिड्यांचे आवाज खूप जास्त चाललाय, कारण की आम्ही खूप जास्त ओव्हर आलोय आता। सो आम्ही परत खाली चाललोय, तिथे अमित परमार दुसऱ्या रस्त्याने चाललाय, कौसुम पाटील दुसऱ्या रस्त्याने चाललाय, प्रथमेश पाटील म्हणजे मी दुसऱ्या रस्त्याने चाललोय। मी सगळे वेगवेगळं वेगवेगळं एक्सप्लोअर करत चाललोय रस्ते, की तुम्हाला कसं काय जाता येईल, पण तुम्हाला फक्त माझा रस्ता दिसेल तो तुमचा प्रॉब्लेम आहे। तुम्ही तिघांना पण फॉलो करा, पण दोघं पण युट्यूबर नाही आहेत। सो आता आम्ही परत खाली चाललोय, तुम्ही बघू शकता पूर्ण जंगल असं स्लिप होत होतं वाचलो मित्रांना, तर जरा त्याची काळजी घ्या। आणि आता आम्ही खाली जाण्याचा प्रवास चालू करतो। तर मित्रांनो आता आमचे बऱ्यापैकी झालंय, तर आता निघू आम्ही थोड्या वेळाने, तर तुम्हाला यांचा रिव्ह्यू सांगतो, बघा त्यांना कसं वाटलंय काय वाटलंय ते। अमित परमार आपको इसका आज का सुबह का पिकनिक वगैरह सब कैसा लगा अपना? बड़ा
पानी कम था फिर चला लिए चला लिए। और बाकी सब एंजॉय वगैरह अच्छा हुआ? गीला होना था, अपने को जितना पानी लगता है गीला हो चुके। अब एंजॉय मतलब मजा आया ना आपको? मजा आ रहा है, थोड़ा बारिश गिर जाए तो और मजा। बस। और कौशिक पटेल आपको कैसा लगा? अच्छा लगा। अच्छा ही लगा सिर्फ, दूसरा कुछ नहीं बोलना चाहते आप? नहीं, ये बहुत शर्मिले लड़के हैं, क्या कैसे शर्मिले क्या मतलब? हाँ आप जरा आपका रिव्यू दीजिए, मतलब कैसा क्या चलना चाहिए क्या करना चाहिए? सावधान रहे, सतर्क रहे। तर दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी आपल्याला आपला मित्र भेटलेला आहे, गेल्या वर्षी पण ह्याच राईचा भेटला होता तुम्हाला। तर माझ्याकडे फोटो असेल, फोटो दाखवेन। हा आता अमित शहा असा अंगावर बसलेला आहे, तसं तुम्ही बघू शकता। अरे हा, तर हा आमचा मित्र। हा आमचा मित्र, जसं तुम्ही बघितलं आता खेकडा भेटला होता। आमचा मित्र दरवर्षी आम्हाला भेटत राहतो, पण यावर्षी म्हणजे साई सेमच राहते, दुसरं कोणतरी असतं। पण आता तो पडला खाली पाण्यामध्ये आणि तो वाहून गेला, तर त्याच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करा तुम्ही, अशी आमची नम्र विनंती जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा। आणि वाहून गेला म्हणजे मेला नसेल, पण आता आम्हाला भेटणार नाही परत, तर श्रद्धांजली तुम्ही अर्पण करा थोडंफार माउंट धरून। तर खाली आमचा आता बेस कॅम्प आहे, तिथे आम्ही आता सिग्नल पाठवलाय, तो आता थोड्या वेळाने आम्हाला घ्यायला रेस्क्यू टीम येईल। हॅलो, गाईज आम्ही आता उतरायला चालू केलंय, आता निघतोय घरी, एन्जॉय करू। फायनली आता आम्ही खाली उतरतोय, आता म्हणजे जे मेन खतरनाक क्लाइम्बिंग होती जी आम्ही ट्रॅक करत होतो ते झालंय, आता नॉर्मलच रस्ता आहे। सो चाललोय आम्ही, खाली बघून नीट चालावं लागतं म्हणून कॅमेरा बघत नाही, तर चाललोय आम्ही खाली। एन्जॉय केला, खूप मजा आली। तुम्हाला पण यायचं असेल तर येऊ शकता। मुलुंड स्टेशनपासून रिक्षा घेतली तर काय घेतील काय माहिती नाही, बट रिक्षा सोडते आयप्पा मंदिरला, त्याच्यानंतर तुम्ही वरती विचारत येऊ शकता। जास्त काय हार्ड नाही आहे आणि जास्त काय रिस्क वाला काम नाही आहे, चांगलं आहे। सो येऊन एन्जॉय करू शकता, फॅमिलीसोबत पण येऊ शकता, एवढा काय प्रॉब्लेम नाही, एन्जॉय मजा येते। तुम्ही पण या, एन्जॉय करा तोपर्यंत। तर मित्रांनो, आता आम्ही खाली उतरलोय, चाललोय आता घरी, तर भेटू आपण लवकरच। आणि गेल्या वर्षीच्या व्हिडिओ असतील त्या व्हिडिओ, ही व्हिडिओ संपल्यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला दिसतील, तर व्हिडिओ स्किप नका करू। आणि ते पण गेल्या वर्षी आम्ही कशी एन्जॉयमेंट केली ती पण बघून घ्या, तर बाकी एन्जॉय करा। हे गाइस, हम लोग वॉटरफॉल देखने आए थे, हमारा वॉटरफॉल देख के हो गया, लाइक करिए शेयर करिए। ब्लॉग ब्लॉग, हम यहाँ पे या निसर्ग की वादियों में आ चुके हैं। हमारे साथ केवल सेठ प्रजापति बाला पाटिल और उधर है हमारा अमित पोरमोर। यहाँ पे हमको लगा था बारिश वरिश मिलेगा, हम लोग भीगते भीगते जाएंगे, इधर ऊन पड़ा है, उदा सोएला घाम घाम हो गए हम लोग। इधर हमारे साथ अमित पोरमोर और बीच में आ जाता है केवल प्रजापति, आगा पीछे भोंगा मोटा करायला। ये लोग का रिक्वायरमेंट था बैक कैमरा से वीडियो लो, इसलिए ले रहे हैं, पर कुछ मतलब नहीं है। हाँ, केवल प्रजापति, केवल प्रजापति जी भूखे का आवाज कर रहे हैं, मतलब उनको कुछ तो एड़े चाले कर रहे ले। हरियाली यार, हम लोग को लगा था बहुत बारिश वरिश रहेगा, मजा आएगा, और इधर देख रहे हैं तो धूप पे धूप, उन्हाड़े का फीलिंग आ रहा है, वही चल रहा है, क्या था रहे क्या नहीं, क्योंकि पानी से कम और घामा घूम से ज्यादा बिगेले हम। लाया है ना? हाँ, सारा थम्सअप को भी पीता नहीं है और बियर बियर पूछ रहा है। हमारे कहा आवाज था या वादियों में, वादी कसल्या चालायचे वांदे तिथं जंगल मंगल में। ए भाई चल, मैन वर्सेस वाइल्ड वाली फीलिंग आ रही है इधर। बहुत लंबा है, बहुत लंबा है, बहुत पसीना पसीना यार, चल रहे चल रहे। अरे मैन पता है ब्रो, अभी आएगा अपन को कोई ये बैग बिग मिलेगा, देख उसमें क्या क्या जरूरतमंद सामान ले लो, पानी का आवाज। Yeah.